इस न्यूज की प्रायोजक आहे मेट्रो ॲटोमोबाईल्स अँड कार सर्विस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मुरारजीपेठ येथील मंगोडेकर चाळमध्ये एका पंचवीस दिवसाच्या बाळा ड्रममध्ये मृतावस्थेत सापडले सदरबाबत पेट्रोलिंग करीत असताना अश्विनी कोंडीराम काळे पोलीस उपनिरीक्षक फौजदार चोडी पोलीस स्टेशन यांना नियंत्रण कक्षाकडून फोन आल्याने सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली अस तपासणी करून आणि सदर बाळाचा बाळास रिपोर्ट रिपोर्टसाठी पाठवले आणि सदरबाबत अश्विनी काळे मॅडम यांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केले सदरचा तपास पी एस पाटील पोलीस निरीक्षक चोडी पोलीस स्टेशन यांनी करीत असताना सदर बाळाचे मृतास किंवा खु मृत मृतास कारणीभूत जन्मदाती आई प्रतीक्षा संकेत सुरवाशे वय एकवीस हिनी त्याचा खून केल्या आश, असावा आणि त्यास तीस पोलीस भरती होण्यास अडथळा येत असल्यामुळे सदर बाळाचा खून ती केली म्हणून संशयावरून त्यास एकोणीस अकरा दोन हजार एकवीस रोजी अटक करण्यात अटक करून न्यायालयात हजर करण्यात आला त्यावेळेस एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली त्यानंतर तेव्हापासून ती न्यायालयीन कोठडीमध्ये होती आत्तापर्यंत होती आ, सदर गुन्ह्याचे तपास क नव्वद दिवसाच्या आत करून नव्वद दिवसाच्या आत दोषारोपत्र न्यायालयात दाखल करणे हे कायद्याने बंधनकारक असतानासुद्धा पोलीस निरीक्षक यांनी तपासी कमलदार यांनी दोषारोपत्र दाखल केलेला नाही त्याचप्रमाणे सदर तारीख पाहता अटकेचा न्यायालयात हजर केलेल्या तारीख पाहता एकोणीस अकरा दोन हजार एकवीस ते सत सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस या काळात हे नव्वद दिवस पूर्ण होतात म्हणून त्यांनी सदराबाबत स सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दोषा दोषारोपत्र दाखल केलेलं नाही म्हणून आज रोजी अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोपीची व आरोपी प्रतीक्षा संकेत सुरू असे याच्या वतीने मी न्यायदंडाधिकारी एम एम साहेब यांच्या न्यायालयात सदरचा अर्ज दाखल केला दाखल करून सदरच्या अर्जावर दाखलच्या वेळ टायमिंग टाईम हा उल्लेख उल्लेख केलेला होता त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ए एस एसचा रि अहवाल मागविण्यात मा आला सदर न्या ए एस एसनी सर्व रजिस्टर आणि कॉम्प्युटर तपासून साडे अकरा वाजता न्यायालयात दोषारपत्र दाखल नाही अशा त्यावेळी युक्तिवाद करत असताना सदर यातील फौजदार चवडी पोलिस यांनी सांगितले की सव्वा अकरा वाजता आम्ही दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले परंतु सदरबाबत न्यायालयाने विचारणा केली असता सदरच्या दोषारोपपत्राला आर सी सी नंबर वगैरे काय असेल तर ते दाखल करावे तर त्यावेळी पोलिसाकडनं सांगण्यात आलं की अजून दोषारोपत्राची तपासणी होत आहे आणि सदरच्या टायमिंग टायमिंगच्या मुद्द्यावरून मी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे चार न्यायनिवाडे दिले की जरी जामीन अर्ज चा टायमिंग आणि त्याच दिवशी जर दोषारोपत्र दाखल झालं असेल तरी ते अगोदर जर अर्जाचे टायमिंग जर अगोदर असेल त्या टायमिंगला टायमिंग हा कन्सिडर करण्यात यावी त्या त्या मुद्द्यावरून मी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्या दिले आणि युक्तिवाद करण्यात आले सदर युक्तिवाद माझा ग्राहे धरून यातील न्यायदंडाधिकारी एम एम बावरेसाहेब यांनी आरोपी प्रतीक्षा संकेत सुरवशे हिला पंधरा हजार जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली त्याचप्रमाणे न सरकारी पक्षावर कोणताही दबाव वगैरे कोणतंही आमिष आमिष वगैरे दाखवून फोडण्यात येऊ नये असे अट घालण्यात आले त्याचप्रमाणे ह्या खटल्यातील महत्त्वाचा म्हणजे न्यायाधीश एम एम बावरेसाहेब यांनी यातील तपासिक अंमलदार यास दा दोषारोपत दाखल करण्यास का उशिरा झाला याचे कारणे दाखवा नोटीस दिली आणि त्याचप्रमाणे उशिरा का झाला याचे स्पष्टीकरणसुद्धा न्यायालयात सह दाखल करण्यास आदेश करण्यात आला सदर केसमध्ये प्रतीक्षा संकेत सुरवशे याच्या वतीने मी ॲडव्होकेट राजेंद्र फताटे तसेच मला सहाय्य करण्यासाठी राजकुमार राजमाने यांनी काम पाहिले त्याचप्रमाणे सरकारी पक्षातर्फे सौ जोशी मॅडम यांनी काम पाहिले